हॅलो फ्रेंड्स, आजच जी संचारबंदी लागू झाली आहे त्यामुळे सर्व महिलांच्या डोक्यामध्ये एकच प्रश्न चालू आहे की 21 दिवस आता आपण काय बनवायचे. सकाळ, दुपार, संध्याकाळ तीनही वेळेचा सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे. म्हणूनच हा व्हिडिओ मी त्यांच्यासाठी बनवत आहे की जे तुम्ही घरात अवेलेबल असणाऱ्या वस्तूंपासून हे सर्व पदार्थ बनवू शकतात. मी 21 दिवसांचा पूर्ण मेनू तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवत आहे. पण यासाठी तुम्हाला सर्व बेसिक वस्तू घरात असणं गरजेचं आहे. सगळ्या प्रकारची पीठं घरात असणं गरजेचे आहे. सर्व कडधान्य घरात असण्याचं गरजेचं आहे. तर तुम्ही हे मेनू पूर्णपणे व्यवस्थित करू शकाल. पूर्ण 21 दिवस तुम्हाला कुठलाही विचार करण्याची गरज पडणार नाही अशा पद्धतीने हा मेनू मी बनवलेला आहे. तर पहिले आपण पाहूया ब्रेकफास्ट. या मेनूमध्ये तुम्ही वरती खाली असं करू शकता. तुम्हाला जे ज्या दिवशी तुम्हाला जो पदार्थ खालीवर करायचा असेल तो तुमच्याकडनं शक्य असेल तसे तुम्ही त्याला करू शकता. जसं आहे, पहिल्या दिवशी उत्तप्पा, उत्तप्पा तुम्ही डाळ रवा रव्याचाही करू शकता किंवा मिक्स डाळींचाही करू शकता किंवा तांदळाचाही करू शकता. नंतर आहे पोहा, नंतर दहीवडा, उपमा, मूग डाळ भिजवून केलेले धिरडे, मसाला पुरी, दही, ज्वारीच्या किंवा तांदळाच्या पिठाची उकड, मिक्स पिठांचे मुठिये जर अवेलेबल असतील तर त्यात तुम्ही भाज्या घालू शकतात. नाही घातल्या तरी चालतील. मिक्स पिठांचे नुसते फोडणी देऊन केलेले मुठियेही प्रचंड खूप छान लागतात. साबुदाणा तर प्रत्येकाच्या घरात असतो. साबुदाण्याची खिचडी, उकडपेंडी, गोडाचा शिरा, दलिया, ओट्स, मॅगी, मूग डाळ भिजवून केलेली भजी, डोसा, इडली किंवा अप्पे, ढोकळा, मेथी पुरी, दही. आता तुम्हाला इथे वाटेल की मेथी कुठून आणायची. तुम्ही कसुरी मेथी सुद्धा इथे वापरू शकतात. सुरळीची वडी, मेथीच्या ठेपल्यांनाही तुम्ही कसुरी मेथी वापरून ठेपले करू शकतात. मटकी उसळ आणि चना उसळ. त्याचप्रमाणे हे आपण सगळे ब्रेकफास्टचे सर्व मेनू आपण हे बघितलेले आहे. आता आपण बघूया दुपारच्या जेवणाचे मेनू. दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही छोले पुरी करू शकता. कोरडी मुगाची डाळ आणि कढी, मेथी बटाटा, त्याच्यासोबत रसम, मटार पनीर. पनीर तुम्हाला घरी बनवावे लागणार आहे. जास्तीत जास्त घरी करण्याचा प्रयत्न करा. बाहेरून कुठलीही वस्तू आणू नका. पनीर खूप साधे आहे. दूध सगळीकडे अवेलेबल असणार आहे त्यामुळे पनीर तुम्ही घरी बनवू शकतात. चना मसाला, कांदा बटाटा रस्सा भाजी, मटकी, चवळी, डुबुक वड्यांची आमटी, सालाची मुगाच्या डाळीची आमटी, कढी भजे, डाळबट्टी, वटाणा बटाटा, शेवभाजी, दाल माखणी, राजमा, सोयाबीनच्या ज्या वड्या बाहेर मिळतात त्याची भाजी, मुगाची आमटी, फोडणीचं वरण आणि ठेचा, पाटोड्यांचा रस्सा, चना डाळ मसाल्याची आमटी. यातल्या काही भाज्या तुम्ही रिपीटही करू शकतात. जर तुमच्याकडे मटेरियल अवेलेबल नसेल तर तुम्ही हे 21 दिवसांमध्ये भाजी रिपीट जरी झाली तरी काही हरकत नाही. आता आपण पाहूया रात्रीच्या मेनू. मिक्स पीठ, जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं की सर्व पीठ घरात असणं खूप गरजेचं आहे. तर मिक्स पीठांचे थालीपीठ, दहीचं विरजण असू द्यावं, म्हणजे दही तुम्हाला रोज लावता येईल. गोड दशमी, त्याच्यासोबत शेंगदाण्याची चटणी. शेंगदाणे म्हणजे किराण्यामध्ये ह्या गोष्टी सर्व असल्याच पाहिजे. मसाले भात, त्यासोबत रायता, तिखट दशमी, दह्याची चटणी, त्यासोबत वरणफळ, काही काही भागात त्याला चकुल्या म्हणतात, नूडल्स, तुम्ही ते व्हेज नूडल्स बनवा, साधे नूडल्स बनवा, कसेही बनवा. जर तुमच्याकडे व्हेजिटेबल्स अवेलेबल असतील तर तुम्ही व्हेज नूडल्सही बनवू शकता. खिचडा आणि कढी, पावभाजीची भाजी, पण ती तुम्ही घरी बनवलेल्या पोळीसोबत खावी. व्हेज ऑमलेट, कांदा टोमॅटो वापरून बनवू शकता. फक्त फोडणीची खिचडी, दही बुंदी रायतासोबत, डाळ कांदा आणि भाकरी, मिसळ, कुरडया आपल्या घरात असतातच त्याची भाजी. पापडांचीही भाजी काही ठिकाणी केली जाते. उडदाच्या पापडांची तीही तुम्ही ऐवजी करू शकतात. मिक्स पिठांचे शेंगोळे, कांदा भजी किंवा बटाटे वडे, तिखट दशम्या, पिठलं, टोमॅटोची चटणी, कांद्याची चटणी, बटाट्याची चटणी, शेंगदाण्याची आमटी. अशा प्रकारे मी तुम्हाला 63 मेनू सांगितलेले आहेत की जेणेकरून तुम्हाला ह्या 21 दिवसांमध्ये आता काय करावे याचा विचार करावा लागणार नाही. तर तुम्हाला कसा वाटला माझा हा व्हिडिओ तुम्हाला कळवा. कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स द्या आणि भरपूर तुमच्या मैत्रिणींना शेअर करा. थँक्यू, बाय, गुड नाईट.